शारी दाखवून जगाही सपुनी नाती करती प्रगति सखी सखी भावंडे ही विजय पहाया सतत प्रयत्न करता तो नेहमी है डोले सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते त्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सुपर सिबलिंग्स अर्थात सखे सखे। मंडळी असं म्हणतात सुख के सब साथी दुख में न कोई, आणि खरंच आहे ते। आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःखाला सामोरं जावं लागतं। सुखामध्येही आपली सर्व मंडळी आपल्या बरोबर असावीत असं आपल्याला वाटतं, तसंच दुःखामध्येही आपली सर्व मंडळी आपल्या पाठीमागे भरभक्कम आधार देऊन आपल्याला उभी राहावीत असं आपल्याला वाटतं। दुःखाच्या प्रसंगी आपल्याला आठवतात ते आपले आई वडील आणि त्यानंतर आपली बहीण भावंड, ज्यांच्याकडे आपण हक्कानं बघू शकतो, ज्यांच्या कृपाशी आपण हक्कानं काही गोष्टी मागू शकतो, ज्यांना आपण आपलं दुःख अगदी ओपनली सांगू शकतो। म्हणूनच म्हणतात ना अपने तो अपने होते हे। मंडळी आज आपल्याकडे अशी एक बहीण भावंडांची जोडी आलेली आहे की जे खूप प्रतिथेयश आहेत आपापल्या प्रोफेशनमध्ये। चला तर मग स्वागत करूया पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची सुकन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर विजय पाटील। नमस्कार नमस्कार, वेलकम वेलकम, प्लीज कम। नंदिता, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आपण पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या कन्या आणि सुपुत्र, तर किती तुम्ही बहीण भावंड आहात? आम्ही ॲक्च्युली चौघे आहोत, आणि म्हणजे विजय, अजिंक्य, प्रिया आणि मी। ओके, सो सर्वात मोठं ओ तू सगळ्यात आय नो दिसत नाही ना, आणि म्हणजे दिस इज अ न्यूज टू मी, बिकॉज नंदिताला मी खरं तर किती वर्ष झाली ओळखते आणि हे मला पहिल्यांदा कळतंय। सो तू अशी म्हणजे ताईगिरी मारली होती काही नाही तुमच्यावरती तेव्हा? नाही नाही, टोटल होम मिनिस्टर होती म्हणजे घरातली, तिचं म्हणजे डॉमिनेशन असायचं आमच्या सगळ्यांच्यावर। ऍक्च्युली तुला गंमत सांगू का, आम्ही दोघे जण चिकार भांडायचो आणि मामी जो तू आणि विजय, हो आमची भांडण व्हायचीच, आय मीन बहीण भावासारखी। आणि जेव्हा की तो उंच झाला माझ्यापेक्षा आणि त्याच्यात ताकद जास्ती आली, मग मी आपली आईच्या मागे जाऊन झोपायची, कारण त्याला मारणं मला सोपं नव्हतं। पण आईचं लाडकं कोकरू कोण होतं या चौघातलं? मला असं वाटतं आम्हा दोघांना असं वाटतं की अजिंक्य लाडका हे होतं, विदाऊट डाऊट, विदाऊट डाऊट। पण असं का होतं खास म्हणजे? नाही काय, लहान होता शेंडे पळ का सगळ्यात लहान अजिंक्य? नाही, तिसरा नंबर, तरी तो सगळ्यात फेवरेट। म्हणजे त्याचं कसं आहे ना, तो स्वतःला फेवरेट बनवून घेतो। अच्छा। नाही आणि खरंच म्हणजे इतका लाडका होता की मम्मी दादा एक दिवशी शेगावला निघालेले, तर हा सोडायला तयार नाही, तर म्हणले चला स्टेशनपर्यंत घेऊन जाऊया त्याला। आणि आठवतं का तुला? हो, आणि स्टेशनवर सोडायलाच तयार नाही, मग काय, मग गेला, त्याचे कपडे वगैरे सगळे शेगावला विकत घेतले, कारण तो ऐकलंच नाही, त्यांनी गेला निघून आपला की मला जायचंच आहे। ऍब्सोल्युटली। अरे वा, हे सगळं सहन आहे तुमच्या घरामध्ये। बरं, तुम्ही चौघही भावंड, इतक्या हाय प्रोफेशन, म्हणजे तुमचा प्रोफाईल एवढा उंच आहे की आपण जेवढं त्याविषयी बोलू तेवढं कमी आहे। मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगते, नंदिता माझी जुनी मैत्रीण आहे, पण नंदिता इज अ टॉप 1 IBF स्पेशलिस्ट, त्यामुळे मी तिला कायम 1084 की माँ असं मी तिला म्हणते। आणि डॉक्टर विजय पाटील हे एज्युकेशनिस्ट आहेत, तसंच त्यांची भरपूर हॉस्पिटल्स आहेत, त्यांचे पुष्कळ मोठमोठाले स्टेडियम्स आहेत, एवढा मोठा तुमचा व्याप आहे। तुम्ही दोघं बहीण भावंड भेटता का सगळे असे एकत्र, म्हणजे प्रत्येकाच्या प्रोफेशनमधनं वेळ कधी काढता एकमेकांना भेटायला? तसं तरी पण आम्ही वेगवेगळे ओकेजन्स असतात, इव्हेंट्स असतात आणि फेस्टिवल्स असतात, त्यावेळेस आम्ही नक्कीच भेटतो, आणि ती माझ्या घराजवळच राहते म्हणून ते एक चांगली गोष्ट झालेली आहे।
म्हणून भेटायला अशा बऱ्याच संधी आम्हाला मिळते. चला गुड, म्हणजे रॅपो इज देयर. वडील एक हे करतात, आई वडील आमचे, की बर्थडे ला आम्ही एक डिनर एकत्र केलं पाहिजे, त्यामुळे त्या मनाने 6 महिने तरी आम्ही भेटतो आणि परत मुलांचे वाढदिवस, यांचे वाढदिवस, बायकोचे वाढदिवस, त्यामुळे आम्ही डेफिनेटली महिन्यातून एकदा तरी एकत्र येतोच. वाव, दॅट्स अ रिअली गुड कस्टम आय विल से. अच्छा नंदिता, मी आता म्हटलं तसं तू 1084 की माँ आहेस, इतकी बाळ जन्माला घातलेली आहे. आणि स्पेशली मंडळी ज्यांना मूल होत नाही, ओके, अगदी 85 पुढच्या बायकांना सुद्धा नंदिता पालशेतकर यांच्यामुळे मूल्य अपत्य प्राप्ती झालेली आहे. नंदिता, मला या बाबतीतला एक कुठला तरी किस्सा सांग ना, गमतीचा असेल, हृदय असेल. आय नो, काय ना कांचन, मी जेव्हा आता जवळजवळ 25 झाली मला आय व्ही एफ करून, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, तर मला आठवतं की मी सुरुवातीला जेव्हा बसलेली तेव्हा एक यंग जोडपं माझ्याकडे आलं, यु नो, आणि त्यांचे रिपोर्ट्स वगैरे मी बघत होते, हार्डली 24-25 कपल असेल, तर त्यांचे रिपोर्ट्स वगैरे बघत होते, तर तिला बिचारीला तिच्या ज्या गर्भनलिका होत्या त्या ब्लॉक्ड होत्या टी बीमुळे, तर टी बीची ट्रीटमेंट वगैरे घेतलेली तिने, तर मी त्यांना समजावून सांगत होते की आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करावी लागणार, कारण ह्या ह्याच्यावर ऑपरेशन करून काही फायदा नाही होणार, तर ते माझ्याकडे असे यु नो टोटल कन्फ्युजनमध्ये बघत होते. आणि मी म्हटलं काय तुम्हाला आता काय प्रश्न असले तर मला विचारा, कारण मी तुमचं मन तर वाचू नाही शकत. तर ते म्हणले मॅडम टेस्ट ट्यूब बेबी वगैरे ठीक आहे, पण ती तुम्ही कशी करणार, आम्हाला टेस्ट ट्यूबमध्ये टाकणार का? त्यामुळे यु नो माझ्या लक्षात आलं की आपण डॉक्टर म्हणून आपलं ते जार्गनमध्ये बोलत असतो की हे ते शब्द हेवी हेवी वापरून, त्यामुळे बसून त्यांना समजावून सांगणं हे फार महत्त्वाचं होतं. यु नो त्या ते इट काइंड ऑफ गेम मी अ वेकअप कॉल की बाबा समजावून सांगणं त्या पेशंटच्या टाइप तुम्हाला. कधी कधी आपण आपल्याच ह्याच्यामध्ये बोलून जातो. विजयजी, तुमच्याकडे तर खूप काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, कारण की बिईंग अन एज्युकेशनिस्ट, परंतु पहिली गोष्ट आपण जरा स्पोर्ट्सकडे बोलूया, कारण की तुम्हाला स्वतःला स्पोर्ट्स खूप आवडतात आणि आत्ताच मला अशी माहिती मिळाली की तुम्ही खरं तर क्रिकेट खूप उत्तम खेळायचा. एक लहानपणापासून एक क्रिकेटसाठी एक वेड होतं, एक प्रेम होतं, आणि ते स्वप्न मला पूर्ण करता आलं. अर्थात माझ्यात नैसर्गिक गुणवत्ता नव्हती की मी उच्च स्तरावर क्रिकेट खेळू शकत होतो, पण स्टेडियमच्या माध्यमातून मला ते स्वप्न पूर्ण करता आलं. आणि एक आठवण मला आपल्याला सांगावीशी वाटते, म्हणजे एक क्रिकेट चाहता म्हणून, की 2010 साल होतं, एक आय पी एलचा एक सामना होता आमच्या स्टेडियममध्ये, आणि त्यावेळेस मला आठवतं की सुनील गावस्कर सर हे कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री देत होते सामन्याला, आणि एका पॅव्हिलियनमध्ये सर गारफील्ड सोबर्स हे बसले होते, दुसऱ्या पॅव्हिलियनमध्ये ब्रायन लारा हे बसले होते, आणि मैदानावर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न हे होते. तर माझ्यासाठी तो एक आयुष्याचा एक फार मोठा क्षण होता आणि तो क्षण कधीही मी विसरू शकत नाही. असे अनेक हाईज मला स्पोर्ट्स मधून मला मिळालेले आहेत. बरं, आपण फुटबॉल पण खेळायचा? फुटबॉल शाळेत मध्ये खेळायचो, आणि खेळासाठी लहानपणापासून आई वडिलांनी एक सवय आम्हाला टाकली होती, आणि क्रिकेट असून दे, फुटबॉल असून दे, टेनिस असून दे, तर नेहमी लहानपणापासून ती आवड एक होती. आणि आपल्याला कदाचित हे आश्चर्य वाटेल आता, अर्थात नंदिता ही फार चांगली एक ॲथलीट होती आणि शी वॉज डिक्लेअर्ड एज द स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर आमच्या शाळेसाठी. दिसत नाही, पण सकाळी 5:30-6 ती ट्रेनिंगला जायची, आणि त्या आठवणी माझ्या म्हणजे मनात एकदम ताज्या आहेत. आणि तिलाही कदाचित नेहमी म्हणून मी तिला आताही सांगतो की तुझं पास तू विसरू नकोस, अजूनही व्यायाम करायला पाहिजे, अँड यू शुड नॉट फॉरगेट व्हॉट यू हॅव डन इन द पास्ट. यार नंदिता इज न्यूज टू मी, आय नो, वाटत नाही ना बघून. नाही नाही असं काय नाही, असं काय एकदम जाडबीड नाही आहे तेवढी. बरं, शाळा कुठली होती आपल्या दोघांची? आम्ही हिलग्रेंज हायस्कूल मध्ये शिकायचो, पेंडरोलला शाळा होती. अच्छा. 10 आम्हाला लागायची, चालत आम्ही तिकडे जायचो. ओके. अँड चारही बहीण भावंड आम्ही तिकडेच शिकलो त्या शाळेत. पाटील पाटील मुलं. अच्छा, पण मग डॉक्टर डी वाय पाटलांची मुलं म्हणून काही शाळेमध्ये खास स्पेशल ट्रीटमेंट वगैरे नाही? तसं काय मला काय तसं नाही, आम्ही वी लिव्ड अ व्हेरी नॉर्मल लाईफ. आणि अर्थात दादांनी आणि आई वडिलांनी असे काही विशेष काय म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन कधी फेवर्स किंवा काय लाड आमचे केले नाहीत. दादा एकदम शिस्तप्रिय, म्हणजे आम्ही अक्षरशः दादांना घाबरायचो. मला आठवते जेव्हा दादा यायचे घरी तेव्हा आम्ही चारही मुलं असे 4 रूममध्ये लपून जायचो. बरं, एवढी त्यांचं शिस्त एवढी होती. पण आता वेन आय रिफ्लेक्ट बॅक की त्यांनी जे शिस्त आमच्यात लावली, तर मला वाटतं त्याच्यातून एक चांगल्या मार्गाने आम्ही आमचं आयुष्य घडवू शकलो.
मला एक मस्त आठवण नंदिताने एकदा सांगितलेली आठवते. तुमच्याकडे चवनप्राश खायला घालायची एक पद्धत होती प्रत्येकाला. त्या अर्थात ते चवनप्राशचा एक गमतीदार किस्सा आहे मला आठवतंय. म्हणजे दादा असं सगळ्यांना आम्हाला लाईनने उभं करायचे आणि ते चमचा म्हणजे चवनप्राशने असं एक हे होतं की टॉनिक दिल्यानंतर आपली शरीरसृष्टी चांगली होती, हाईट वाढती. तर दादा द्यायचे आम्हाला सगळ्यांना, आम्हाला ते चव आवडत नसतानाही आम्ही ते खायचो. नंदिताही सोंग करायची की ती चवनप्राश खाती आहे. नंतर मी बघायचो की ही खिडकीजवळ जाते नेहमी परत. चवनप्राश खाल्लं की खिडकीजवळ, खिडकीजवळ. आणि मग त्या गॅलरीमध्ये बघितलं तर सगळं चवनप्राश तिथे मला दिसलं. अगं मी तोंडात ठेवायची आणि ते थुकायची. कदाचित त्यामुळे तिची हाईट माझ्या एवढी वाढली नाही. बापरे, तू अगदी चवनप्राशच्या ऍड सारखा बोलतोय. नाही पण दिस आता त्याच्या मुलाला देखील चवनप्राश खायला घालतो आणि तो प्रेमाने खातो. अगदी. दुसरं एक मला नंदिताचं माहितीये की आपण कधी नंदिताच्या घरी गेला ना, ती इतका आग्रह करून 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 हे खा ग ते खा ग, मग सगळं नाही ग नंदिता आता खरंच खूप पोट भरले ग, नाही ग थोडंसं तरी हे चाकून बघ ग ते चाकून बघ ग, आणि सगळं छान झालेलं असतं. आणि नंदिताला आपण म्हणजे अजिबात विचारायचं नाही, नंदिता यातलं कुठलं तू केलंयस. नंदिताने त्यातलं काहीही केलेलं नसतं. स्वयंपाक करण्याच्या बाबतीत तिला माझ्या आईचेही गुण आले नाही आणि आमच्या सासूबाईंचेही तिच्यात गुप्ते आले नाही. ग माझ्या सासूबाई पण सुग्रण आणि आईला तर ऍक्च्युली ती इतकी वैतागलेली. एकदा नॅशनल टीव्हीवर मी बोलले की आई किचन मध्ये नाही जायची म्हणून मला येत नाही, आणि ती ऍक्च्युली घरी गेल्या म्हणजे तुला आठवत नाही कोण तुला मटणाचं रसा पांढरा सफेद रसा घालायचा, बिर्याणी कोण करायचं, पुडिंग कोण करायचं. मी म्हटलं बरं बरं माफ कर मला. पण खरंच अनफॉर्च्युनेटली मे बी यु नो मेडिकल कॉलेजमध्ये असल्यामुळे अभ्यास असल्यामुळे पण ते पण नाही मला आवडच नाही बेसिकली. माझं लग्न झालं ना तेव्हा मी पहिल्यांदा प्रयत्न केला. नवरा त्याची आई इतकी सुंदर कुक होती यु नो, अँड अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट हर. तर त्याच्यानंतर आमच्याकडे कुक्सच यायचे तर त्याच्यासाठी मी म्हणलं एक फिश बनवते. तर पुस्तक वगैरे आणलं संजीव कपूरचं आणि त्याच्यात लेमन फिशची रेसिपी वगैरे बघून अगदी जसं लिहिलं होतं तसं खरं सांगते. म्हणजे एकही स्टेप इकडे तिकडे न करता तो फिश बनवला मी आणि तो ठेवला समोर. माझा नवरा बसलेला, माझा मुलगा बसलेला आणि माझी भाची बसलेली. आणि असं मी कापून वगैरे आणि मी अशी अशी बघते यु नो त्याच्याकडे की कसं झालंय एवढं. मी 2 तास अशी कपून कपून तर तो बिचाऱ्याने खाल्लं आणि मी म्हटलं कसं झालंय, छान आहे अगदी. आणि मग मुलांनी खाल्लं, मुलांनी घेतल्याबरोबर रोहननी थू करून फेकून दिलं ग डिशमध्ये. मग मी एक बाईट घेतला तर ते इतकं कडू झालेलं कारण ते लिंबू सालासकट मी ओव्हनमध्ये टाकलेलं. पाणी सुद्धा मी बर्न किंवा जाळू शकते. दॅट इज माय इंट्रोडक्शन टू ॲज अ कुक. नंदिता मला सांग की तुम्ही पाटील हा म्हणजे मराठा, मराठा म्हटल्यानंतर तुमच्याकडे सभ्यता संस्कार. ॲब्सोल्युटली. 96 कुळी नवरा शोधत होते माझे वडील. अच्छा. या पण ऑफकोर्स ती एक प्रथा होती वगैरे. पण एक मला लक्षात आहे अजून की डोक्यावरनं पदर घ्यायचा. साडी अशी घातली असली तर डोक्यावरनं पदर घ्यायला पाहिजे. मग तुझी आई आयुष्यभर असं घ्यायची. आणि इनफॅक्ट कधी पदर खाली पडला तर वडील असे बघायचे आणि या या या. म्हणजे आमच्या घरात फक्त मग आय थिंक लग्न झाल्यावर वगैरे आम्ही मुली मग आमच्या घरात गेलो आणि मग म्हणायचे का नाही पदर घेत. म्हणून आमच्या घरात आम्हाला सांगत नाहीत पदर घ्यायला. पण ही रिअली लाईक दॅट यु नो की डोक्यावरनं पदर आणि ते ऑलवेज. आणि इनफॅक्ट विजयला ते आवडतं. हो का. ए मगाशी मला एक मस्त किस्सा सांगितला होता. नंदिता म्हणाली की विजयजींची जी पत्नी आहे ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की ती. मला वाटतं तुमचं अरेंज मॅरेज ना. हो अरेंज मॅरेज आहे. अँड मी भाग्यवान मला स्वतःला मी समजतो. किती चांगला नवरा बघ. आणि मला आठवते म्हणजे जेव्हा माझं लग्न ठरायचं होतं तेव्हा दादांनी आणि आईंनी सांगितलं की एक चांगली मुलगी आहे तू बघायला विजयी आहे. आता दादा आईंनी मुलगी दाखवणं म्हणजे मला वाटलं कोणतरी आता ट्रेडिशनल कोणतरी असणार. माझ्या मनात शंका होती आणि मला थोडी भीती भरली होती की आता काय कोण दाखवत आहे. आई वडिलांच्या चॉईसची. मग मी तिकडे गेलो बघायला. मला आठवतं ती एका सोफ्यावर बसली होती
अँड जसं मी तिच्याकडे बघितलं तेव्हा त्या क्षणालाच मी माझ्या आईला सांगितलं आई मला हिच्याशीच लग्न करायचंय. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला आणि आई म्हणाली अरे एवढा उतावळेपणा करू नको, थांब जरा, त्यांचाही होकार यायला पाहिजे. लगेच असं कसं सांगायचं, लगेच विचारलं का संध्याकाळी आई आला का होकार आला का? मी तर माझा निर्णय मी ताबडतोब दादांनाच कळवला, आईंना कळवला आणि अर्थात महाराजांच्या कृपेने, गजानन महाराजांच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने ती माझी पत्नी झाली. अँड आय थिंक आय एम ट्रूली ब्लेस्ड. व्हॉट अ वंडरफुल अँड हॅपीली मॅरिड. तुला गंमत माहिती आहे का, तिचं बघणं झालं मुंबईत आणि मी लोणावळ्याला होते तर दादांचा फोन आला तू तिला बघ, आणि मला लोणावळ्याला ती घरी जाता जाता रस्त्यात थांबले, मला भेटले आणि मी तिला बघितलं. म्हणजे इट इज किती ते फटाफट फटाफट सगळं केलं. नंदिता तुझं पण असंच एक आहे बर का, तेरे घर के सामने असं होत ना. नाही नंदिताचा तर प्रेमविवाह, मला वाटतं त्यावेळेस मी विलनच्या भूमिकेत होतो, म्हणजे सगळ्यांच्या समोर सांगावं असं वाटतं मला. कारण मला आठवते की नंदिता परत जसं तिचा खिडकीशी एकदम प्रेम, खिडकीजवळ उभी राहायची. नंतर मी विचार करायचो की खिडकीजवळ का उभी राहते नेहमी, मग नंतर लक्षात आलं की पालशेतकर म्हणजे आमचे जिजाजी हे समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. मग त्यावेळेस मी काय, मी त्यावेळेस 10th-11th-12th होतो तर एका छोट्या भावाची भूमिका मी बजावली आणि आईला तक्रार केली. चोंबडेपणा चोंबडेपणा आईला तक्रार केली, म्हटलं दीदी बघ आई हे चाललंय. अँड आय वॉज व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट हर. पण मला वाटतं जिजाईंशी लग्न झाल्यानंतर ज्या पद्धतीने तिला वेलकम केलं गेलं त्यांच्या घरात आणि ज्या पद्धतीने तिला सपोर्ट दिलेला आहे तिच्या करिअरमध्ये, मला वाटतं शी इज इक्वली ब्लेस्ड लाईक मी. यु नो दॅट वी बीन फॉर्च्युनेट दॅट वी गॉट अतिशय चांगले पार्टनर्स. पण मला एक आठवतंय की तू पालशेतकरांच्या घरात गेल्यानंतर तुमची जी पाटील खानदानाची जी पद्धत असते सगळ्यांना वाकून नमस्कार करणं, अंगठे पकडून नमस्कार वगैरे असं काहीतरी मी ऐकलेलं होतं मराठ्यांच्यात. ऍक्च्युली काय झालं ना, आम्ही लहानच असताना वडील म्हणजे आमच्या घरात शिस्त होती की कोणी आलं की पाया पडलं पाहिजे, तर ते उगीच डोळे दाखवायच्या आधी आम्ही आपले कोण माणूस आलं की बुलेट सारखे असते चार धड 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 येऊन आम्ही ते पाय पकडायचं त्या माणसाचे, बिचारा माणसाला कळायचं नाही की काय झालं म्हणून. एनिवे तर मी अशीच लग्न होऊन पालशेतला गेले होते आणि आम्ही आपले बसलेलो सगळे ब्रेकफास्ट वगैरे करून, तर पालशेत म्हणजे गावात सगळे आपल्या अर्ध्या चड्डीत आणि ते गंजी फ्रॉक घालून सगळेच असतात, त्यामुळे सासरे मला सगळ्यांशी ओळख करून देतो ही आमची नवीन सुनबाई, ते एक हे यु नो भाऊ कोणतरी भाऊ भाऊ दादा अक्का मामा, तर मी आपले त्याचे पाय पकडले. मग सासरे अग 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 आणि तो पण अहो वहिनी साहेब म्हटल्याबरोबर मी आपली उठले तर तो आमचं घर साफ करणार होता, त्याच्याबरोबर ओळख करत होते मी आपली पाटील खानदानाप्रमाणे पण त्यातून चांगलं काय झालं की सगळीकडे गावभर पालशेतलं सांगितलं की पालशेतकरांची सून लई चांगली, ती ना सगळ्या मोठ्या माणसांचे पाय धरते. पण हे खरंच आहे, ही एक पद्धत अशी आहे ना की एखाद्या मोठ्या माणसाच्या जेव्हा तुम्ही पाया पडता ना तेव्हा तुम्हाला आशीर्वादच मिळतात. ऍब्सोल्युटली आय थिंक इट्स वंडरफुल यू आर ब्लेस्ड. म्हणजे आपल्याकडच्या ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहेत आताच्या मुलांमध्ये त्या उतरल्यात. आता मी प्रयत्न करतो की मुलांना मोठे लोक जेव्हा येतात आपल्या घरी मोठ्यांचे पाय पडावं, तर अर्थात आता ही पिढी वेगळी झालेली आता माझ्या मुली आहेत, पण आम्ही मी नक्कीच एक प्रयत्न करतो की त्यांनी हे करायला पाहिजे आणि ते करतात. त्याची मुलं माझ्या पाया पडतात भेटले की आणि माझा मुलगा त्याच्या पाया पडतो भेटला की, तर आय थिंक आम्ही ते ती ट्रेडिशन जी आहे ती डेफिनेटली ठेवलेली आहे. इट्स रिअली नाईस आणि खरंच बरं वाटतं, एक रिस्पेक्ट राहतो त्याच्यामुळे आणि एक आपल्याला वाटतं पण हे संस्कार जे आहेत ना, आणि जेव्हा कोणी तुमचे पाया पडतं तेव्हा तुम्ही यू आर ऑलवेज गोइंग टू ब्लेस हिम ओनली, समोरच्या माणसाचे तुम्हाला कायम ब्लेसिंग्सच मिळणार असतात. मला वाटतं तुमच्याकडे असंच कोणीतरी एक गुरुजी आले होते. नाही पण त्याच्या आधी ना मी एक सांगते, ह्याला पण माहीत नसेल पण हा नेहमी आला की माझ्या सासऱ्यांच्या पाया पडतो. परवा त्यांनी मला ॲक्च्युली सांगितलं की तुझे भाऊ बहीण आले की कसे माझे पाया पडतात, यु नो मला बरं वाटतं. तेव्हा मला रिअलाईज झालं की हे पाया पडणं हे एक चांगली प्रथा आहे, यु नो की एक रिस्पेक्ट मिळतो आणि ते आता 90 वर्षाचे झालेले आहेत,
नाही नाही 88 बाबा टीव्हीवर ऐकून म्हणतील मी 88 आहे. पण आय थिंक इट्स अ ब्युटिफुल थिंग. तो जो किस्सा मी सांगत होते वडिलांकडे नेहमीच आपले गुरुजी किंवा साधू संत वगैरे येतात, आय मीन रिअली रिलिजियस पीपल येतात. तर असेच दादा कोणाबरोबर बोलत होते तर मी आणि माझी बहीण प्रिया आणि रोहन पण होता माझा मुलगा, तेव्हा आम्ही तिघे आत आलो तर ते हे भगवा कपडे आणि डोक्यावर असं त्रिशूळाचं कुंकू लावलेलं वगैरे होतं. तर ओळख होण्याच्या आधीच आम्ही आपले सरळ पाय धरले, पाया पडलो तिघे जण टप 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 आणि बसलो. मग ते गेले निघून चहा वगैरे पिऊन. त्याच्यानंतर दादा असे खो खो हसायला लागले तर आम्ही बघतोय त्यांच्याकडे, म्हटलं काय झालं काय तुम्हाला हसायला, म्हणजे तुम्ही कोणाच्या पाया पडला. ते एक लेखकच होते, तुम्हाला काय म्हटलं साधू संत होते का. म्हणलं नाही नाही. मग मी उलटवलं त्यांच्या, म्हणलं तुम्ही कसं आम्हाला सांगता प्रत्येक मोठ्या माणसाच्या पाया पडायचं, म्हणतात तू आता मोठी झालीस लहान बाळ नाही राहिली आता. नाही पण हे आपले संस्कार जे आहेत आणि जे तुम्ही पुढे संक्रमित केलेले दॅट्स रिअली गुड. मला आता दुसऱ्या एका सब्जेक्टकडे वळावं असं वाटतंय की डी वाय पाटील यांनी पुष्कळ चॅरिटीज केलेल्या आहेत आणि ते पण तुमच्या ब्लडमध्ये आलेलं आहे. नंदिता तू पण असंख्य कॅम्प्स घेतेस, मेडिकल कॅम्प्स घेतेस, त्याविषयी आम्हाला सांग जरा. यु नो ह्यावर्षी मी रिअली ॲक्टिव्ह भाग घेतलेला आहे कारण मी प्रेसिडेंट झाले आहे मुंबई ऑब्स्टेट्रिक गायनॅक सोसायटी. तर त्या थ्रू आम्ही बरेच परिक्रम घेतलेले आहेत. एक म्हणजे पुलीस फॅमिलीज, पोलिसांची तपासणी प्रत्येकजण करत असतं पण पुलीस फॅमिलीज ह्या निग्लेक्टेड होतात कारण स्त्रिया असतात बेसिकली. मुली बायकांच्याकडे मी वळलेले आणि मुलं, तर आम्ही त्यांचे हेल्थ चेकअप्स अरेंज केले डिफरंट त्यांच्या वसईत जाऊन, म्हणजे जिथे पोलीस एन्कॅम्पमेंट्स आहेत तिथे जाऊन आम्ही त्यांचं हेल्थ चेकअप, कॅन्सर स्क्रीनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग. मग डी वाय पाटील कॉलेजचं पण मला फार मदत आली, त्यांना फिजिओथेरपीचा ॲडवाईस दिला, दात त्यांचे तपासले आम्ही, यु नो. तर हे सगळं पण माझी यंग टीम आहे, यु नो, गायनिकॉलॉजिस्टची जी आलेली आहे. आणि आम्ही जवळजवळ 600 पुलीस फॅमिलीजना ह्या 6 महिन्यात तपासले आणि आता मी यु नो विथ द बॉम्बे म्युन्सिपॅलिटी आम्ही लहान मुलींचे तपासणी करतो आहे फॉर हिमोग्लोबिन, हाईट, वेट, न्यूट्रिशन कसं आहे बघायला. तर आपल्याला कल्पना नाही पण BMC आपल्या मुलींना जवळजवळ आय थिंक 30 का 35 गोष्टी फ्री देतं. त्याच्यात आहार पण आहे. जो पहिला कॅम्प आम्ही केला विजय त्याच्यात अबाउट 20% मुलींचा अनिमिया आढळला. तर यु नो तर त्या BMC कमिशनर वगैरे माझ्याशी बोलत होत्या, जी आपली म्युन्सिपॅलिटीची चीफ ऑफिसर आहे. तर तिने मला विचारलं की आम्ही डाएट बदलू शकतो. तर आय थिंक त्याच्यातून हा फायदा डेफिनेटली होतोय. आपल्याकडे बालकुपोषणाचं खूपच मोठी समस्या आहे आणि आम्ही आता लीडरशिप प्रोग्राम एक चालू करतोय मुलींच्यात, म्हणजे जे तुझ्या तुझ्यासारखी स्त्री आहे जिने काहीतरी केलंय ती जाऊन त्या मुलींशी बोलणार. तर वी आर कीपिंग हाफ एन आवर टॉक की मुलींना लीडरशिप क्वालिटी शिकवायच्या वेगवेगळ्या प्रोफेशनमधल्या, म्हणजे त्यांना एक ऑप्शन्स मिळतील, त्यांना विजन येईल की आपल्याला हे हे करता येईल, यु नो. तर ते पण आम्ही प्रोग्राम चालू केला आहे. नंदिता आत्ता आपण बोलत होतो ते तुम्ही केलेल्या सर्व सोशल वर्क आणि चॅरिटी वर्क याच्याविषयी. विजयजी आपणही खूप मोठं चॅरिटी वर्क केलेलं आहे, त्याविषयी सांगा आम्हाला. नाही एकतर शिक्षण, आरोग्य, खेळ ह्याच्यातून समाज घडत असतो आणि दादांची अशी नेहमी इच्छा होती की शैक्षणिक संधी किंवा आरोग्याच्या सुविधा ह्या आपल्या सगळ्या लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि मला आठवतं जेव्हा आम्ही हॉस्पिटल बांधायला गेलो तेव्हा त्यांनी मला सत्यसाईबाबांचं हॉस्पिटल बघून यायला सांगितलं होतं. आणि तिथे एक विशेष गोष्ट असं होती की सर्व ट्रीटमेंट ह्या फुकट दिल्या जायच्या, तिथे कुठलंही कॅश काउंटर त्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, पुट्टपती अँड बँगलोरमध्ये. अँड तो एक विजन ठेवूनच आम्ही आमचं हॉस्पिटल इकडे नवी मुंबईमध्ये सुरू केलं. आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की जवळजवळ आता जवळ 80 लाख पेशंट्सना आम्ही फुकट तपासलेले त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि जवळजवळ 600-700 डॉक्टर्स तिथे दिवस रात्र काम करत असतात. आणि गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत किंवा जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतात ते बहुतांश पेशंट त्या क्षेत्रातून आलेले आहेत. आणि बायपास सर्जरी असून दे किंवा अँजिओप्लास्टी असून दे, अँजिओग्राफी असून दे, अशा असंख्य सर्जरी त्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की जसे हार्ट बायपास सर्जरी आहे जी इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये काही लाखांचा खर्च होतो आणि खूप असह्य होतो कधी कधी खर्च, तर तसे ऑपरेशन्स 1-1 लाख रुपयात आमच्या हॉस्पिटलमध्ये केले जातात.
शिक्षणाची संधी तर मला वाटतं ते एक मोठं काम झालेलं आहे. दादांनी जी दिशा आम्हाला दाखवलेली आहे, आज देशाला जे मनुष्यबळ लागतं वेगवेगळ्या क्षेत्रात, आरोग्य असून दे, इंजिनिअरिंग असून दे, हॉस्पिटॅलिटी असून दे, तर त्याच्यात असे असंख्य लाखो लोकांना शिक्षण दादांनी जी एक बीज जे दादांनी जे पेरलेलं आहे तर त्याचं एक रूपांतर एक मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे. आणि माझे सगळे बहिणी, माझे सगळे भाऊ त्या क्षेत्रात काम करत आहेत आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की आम्हाला परमेश्वराने एक संधी दिलेली आहे की अशा चांगल्या क्षेत्रात आम्ही काम करू शकतो. आता आपण थोडंसं स्पोर्ट्सकडे वळूया. मला असं वाटतं ऑक्टोबरमध्ये, म्हणजे या येत्या ऑक्टोबरमध्ये सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप फुटबॉल मॅच होणार आहे आणि ती आपल्या इथे, म्हणजे तुमच्या डीवाय पाटील इथे होणार आहे ना? नाही, तो तर खरंच एक ऐतिहासिक क्षण असणार आहे नॉट ओनली इंडियन फुटबॉलसाठी. आणि मला नवी मुंबईचा विशेष आनंद का वाटतो, कारण जवळजवळ 80 सिटीज रेकनिंग मध्ये होत्या की फुटबॉलसाठी शॉर्टलिस्ट करण्यासाठी. आणि त्याच्यात नवी मुंबईची निवड होणं, महाराष्ट्रातून निवड होणं, ते खरंच एक तो एक फार मोठी गोष्ट होती. आणि जसं मी सांगितलं, लहानपणापासून मला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस ह्याची खूप आवड होती. तर मी परमेश्वराचे आशीर्वाद मानतो की त्यांनी मला एक संधी दिली की ह्या क्षेत्रात मला काहीतरी एक चांगलं माझं एक कॉन्ट्रीब्युशन देता येते. आणि मला वाटतं की जगातल्या वेगवेगळ्या देश ह्या स्पर्धेत भाग घेणार आहेत. आणि पुढचा जेव्हा सिनियर वर्ल्ड कप येईल फुटबॉलच्या बाबतीत, तर ज्युनियर वर्ल्ड कप हे एक स्टेपिंग स्टोन असतं की जेव्हा भारत आपलं सिनियर वर्ल्ड कप घेऊ शकेल. आणि भारताच्या फुटबॉल इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक सामने हे भारतात होणार आहेत. आम्ही येणार बघायला, पण आता टीव्हीवरनच सांगते. नाही नाही, अगदी, कारण फुटबॉलला एनकरेजमेंट पाहिजे आणि त्याला एक सपोर्ट पाहिजे. आणि मला खूपच आनंद आहे की हा विश्वचषक. पुष्कळ ऍक्टर्स ऑल्सो दे आर ऑल्सो सपोर्टिंग ना फुटबॉलला बऱ्यापैकी. फुटबॉल तसं आय थिंक जॉन अब्राहम वगैरे पण त्याला सपोर्ट करतोय. रणबीर लीग आहे ना, अगदी, कारण आता एकंदरीत आपण बघितलं फुटबॉल इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन द वर्ल्ड. आणि ज्या पद्धतीने आता फुटबॉलला कव्हरेज मिळतं टेलिव्हिजन मध्ये, आणि तसं बघितलं ते अतिशय सोपा खेळ आहे. एक फुटबॉलच आपल्याला लागतो, असंख्य खेळाडू खेळू शकतात त्याच्यात. आणि खरंच मला वाटतं की पुढच्या 5-10 वर्षात फुटबॉल हा एक अतिशय लोकप्रिय खेळ हा भारतात नक्कीच होणार. बरं, यु नो याची मुलगी फुटबॉल खेळते, अप्रतिम. तिला मी म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही ह्याच्यामध्ये मी टाकलं होतं, तर आता सध्या तरी फुटबॉलकडे जास्त लक्ष आहे. तर बघू आता काय. कुठेतरी गेली होती ना फुटबॉल कॅम्प साठी. तिला ते FC बार्सिलोनाची फॅन आहे म्हणून एक कॅम्प तिकडे करण्यात आला होता. त्यावेळेस तिच्या मैत्रिणींच्या बरोबर ते सर्व ते FC बार्सिलोना कॅम्प नो स्टेडियम त्याची टूर घेतली. ओके. आणि लायनल मेसीची एकदम फॅन आहे, म्हणजे तिच्या रूम मध्ये आपण गेलं तर सगळे त्याचे फोटो दिसतील. माझ्या रूम मध्ये अर्थात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांचे फोटो आपल्याला दिसतील. पण तिच्या रूम मध्ये जर गेलो की सगळे फुटबॉल प्लेयर्सचे तिथे फोटोज येत. बरं नंदिता, तुझ्याकडे पण खूप हाय प्रोफाईल असे तुझे सगळे पेशंट्स असतात, मला जरा त्यांच्याविषयी कळू दे. सी, ॲज अ डॉक्टर बेसिकली मी डिस्कस करू नाही शकत, पण एक माझी सेलिब्रिटी पेशंट आहे जिने हे कॉज घेतलं आणि ती ओपनली बोललेली आहे त्याच्याबद्दल, आणि म्हणजे बाकीच्या मुलींना त्याचा फायदा व्हावा. तिचं नाव आहे ऑफकोर्स मिस डायना हेडन, जी आपली मिस वर्ल्ड होती. आणि तिने काय केलं, ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याला म्हणतात एग फ्रीझिंग. म्हणजे तुम्ही तुमची स्त्रीबीजं लहानपणी म्हणण्यापेक्षा 35 आत जर फ्रीज करून ठेवली तर तुम्हाला ती स्त्रीबीजं वापरून कधी पण मूल होऊ शकतं. अच्छा. सो ही टेक्नॉलॉजी आहे जिथे आम्ही स्त्रीबीजं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष देखील फ्रीज करू शकतो. जेव्हा डायना माझ्याकडे आली तेव्हा ती 34 होती अँड तिच्या लाईफमध्ये कोण पार्टनर नव्हता, करिअर वॉज गोईंग स्ट्रॉंग, एव्हरीथिंग. तर ती म्हणली मला मूल तर नक्कीच हवं आहे पण इतक्यात नको आहे. तर तिने तिची स्त्रीबीजं आमच्याकडे फ्रीज करून ठेवली. तर 8 वर्षानंतर डायना माझ्याकडे परत आली तेव्हा तिचं लग्न झालेलं आणि आम्ही प्रयत्न केला तिला प्रेग्नन्सी व्हायला, पण त्या काळात तिला प्रॉब्लेम्स झाला आणि त्याच्यामुळे तिला IVF करावं लागलं, टेस्ट ट्यूब बेबी. मग आम्ही ती टेस्ट ट्यूब बेबी तिची ती 8 वर्षापूर्वीचीच स्त्रीबीजं घेतली आणि बाळ तयार केलं आणि मग त्या बाळाला आम्ही तिच्या गर्भाशयात सोडलं आणि तिची डिलिव्हरी झाली आणि बेबी आर्या ही जन्माला आली. अरे वा, सो क्यूट. या, सो इट्स
इट्स अन अमेझिंग थिंग. वी आर व्हेरी हॅपी. आणि तिला जो जो एक वर्ष झाला ते एक वर्षाची झाली ती. आणि डायनाने येऊन बोलली, ॲक्च्युली ही ट्रीटमेंट जी होती ती कॅन्सर पेशंट्सना आम्ही ऑफर करायचो. हां करेक्ट. यु नो की कॅन्सरच्या औषधांमुळे ओव्हरी डॅमेज होऊ शकते, तर स्त्रीबीज खलास होतात, तर ती स्त्रीबीज आधी काढून ठेवायचो आम्ही आणि मग कॅन्सरची ट्रीटमेंट चालू करायचो. पण त्याचं प्रॉब्ली मला तरी वाटतं डायना जगातली पहिली असेल जिने हे सोशल कॉज साठी हे एक फ्रीडम देतं मुलींना. यु नो की हल्लीच्या मुली म्हणजे कशा असतात, माझ्याकडे किती जोडपी येतात की आम्हाला इतक्यात मूल नको आहे, आम्हाला करिअर्स करायचे आहेत किंवा फायनान्शियली सेटल्ड नाहीत, यु नो किंवा घर घ्यायचं आहे. त्यामुळे बऱ्याचशा मुलींची यु नो चाइल्ड बेअरिंग एज वाढत चाललं आहे. आणि तुला आश्चर्य वाटेल की जेव्हा डायना आली आणि बोलली, आर्याचा जन्म झाल्यावरच ती बोलली, कारण आम्हीच तिला बोललो की इतक्यात नको बोलू, आधी बाळ सगळं व्यवस्थित होऊन देत. तर तेव्हा बऱ्याचशा आया आल्या माझ्याकडे मुलींना घेऊन की हिला अभ्यास करायचा आहे, हिला युनिव्हर्सिटीला जायचं आहे, प्लीज हिची अंडी फ्रीज करा. सो इट्स लाईक अमेझिंग टेक्नॉलॉजी विच इज हेल्पिंग अ लॉट ऑफ गर्ल्स. नंदिता, बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये लॉन्च केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला सांग. मला एक किस्सा आठवतो आहे कांचन, की जेव्हा 99 मी लेझर हे केलेलं आणि तेव्हा जी माझी पेशंट होती जिला फर्स्ट वापरलेला आम्ही ही टेक्नॉलॉजी. लेझर म्हणजे एक प्रकारचं यु नो डोळ्याचा लेझर जो असतो ना, त्याच्यापेक्षा पण फाईन लेझर असतो हा. तर आम्ही जे एम्ब्रियो किंवा भ्रूण असतं त्याचं कवच आम्ही कापतो, कारण ते पिशवीत गेल्यावर ते ॲक्च्युली हॅच होतं आणि ते बाळ तिथे रुततं. तर लेझर वापरून आम्ही ते हॅचिंगला मदत करतो, कारण काही काही पेशंट्समध्ये ते होत नाही इझिली नॅचरली शरीरात. तर जेव्हा आम्ही आणलेला तेव्हा ॲक्च्युली एक जनरल प्रॅक्टिशनर होते आणि त्यांची मुलगी माझ्याकडे होती आणि ते असतील अबाउट 60 years, मी असेन 30-35 यु नो यंग डॉक्टर इन टू द फील्ड. आणि त्यांची मुलगी जेव्हा माझ्याकडे आलेली तेव्हा तिचे फेलियर्स झालेले IVF, आणि मग आम्ही लेझर वापरलेला आणि त्यातून ती प्रेग्नंट राहिली आणि ती मुलं जन्माला आली 7 यु नो 7-7.5 महिन्यात. आणि जेव्हा ती एक मुलगा एक मुलगी होती, इनफॅक्ट त्या मुलांचं नाव आमचं दिलं आहे नंदिता आणि ऋषिकेश, यु नो येस. तर तेव्हा जी ते जन्माला आले तेव्हा जेव्हा ते वडील यु नो मला रिअलाईज झालं वडिलांचं किती कनेक्शन असतं मुलीबरोबर. ते वडील 60 वडील ॲक्च्युली माझ्या पाया पडले की थँक्यू, मला इतकं तेव्हा यु नो भरून आलं की आय सेड की मला हे प्रोफेशन मला मिळालं जे माझं पॅशन आहे आणि आय एम रिअली अ गॉड्स चाइल्ड टू बी एबल टू डू दिस काइंड ऑफ वर्क यु नो. आणि तेव्हापासून माझ्या डोक्या लक्षात आलं की किती ब्लेसिंग्स मिळतात यु नो ज्यांना आपण ज्यांना मुलं नसतात आणि आपण ही टेक्नॉलॉजी वापरून त्यांना मुलं देतो. ते आय थिंक इट्स अ ब्युटिफुल वर्क अँड आय एम सो हॅपी की त्याच्यात मला चान्स मिळाला, ते त्याच्यात माझं आयुष्य घालवायचं. आय मीन इट्स रिअली ब्युटिफुल. नंदिता, मला सांग की तुमच्या दोघांमध्ये नॉटी नॉटी कोण होतं? खोडकर खोडकर लगेच बोट दाखवलं. शांत शांत तो ना शांतपणे सगळ्यांची काडी मारत असतो. त्यांनी मगाशी ऍक्सेप्ट केलेलं होतं की मी चोंबडेपणा केलेला होता तेव्हा. लहानपणापासून मी शांत होतो, ती बंडखोर होती. बरं मला सांगा तुम्हाला नंदिता मधल्या कुठल्या गोष्टी खूप आवडतात आणि काय नाही आवडत, ओपनली फ्रँकली सांगायचं. आय थिंक तिचं एक लाईकेबिलिटी आहे अँड ज्या पद्धतीने ती सगळ्यांशी कनेक्ट करते, सो आय रिअली आय फील दॅट्स अ ग्रेट क्वालिटी जी तिची आहे. म्हणजे लगेच म्हणजे कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये असली तर लगेच सगळे पीपल स्टार्ट लाईकिंग हर. मला वाटतं ती तिची एक फार सो व्हायब्रंट यु नो व्हेरी एनर्जेटिक व्हायब्रंट ऑलवेज हेल्पिंग. अँड जी क्वालिटी आवडत नाही तेही सांगतो, जस्ट टू लेव्हल थिंग्स अप. आय थिंक थोडीशी हायपर आहे जरा. आय वॉज अबाउट कधी कधी तिला कदाचित आला असेल तर पटकन राग आला. हा तर मला वाटतं बस आय थिंक दॅट्स द ओनली. ओके व्हॉट अबाउट द ब्रदर नाउ? ब्रदर आय थिंक आय एम व्हेरी लकी यु नो ही इज व्हेरी रिस्पॉन्सिबल अँड यु नो म्हणजे त्याचं जे प्रेझेन्स आहे
की वेन यू सी हिम यू नो दैट ही वॉज ऑलवेज अ ड्रीमर वेन ही वॉज अ चाइल्ड एंड टूडे आई थिंक ही इज फुलफिल्ड ऑल हिज ड्रीम्स सो यू नो ही इज मेड द ड्रीम्स कम रियल सो आई थिंक दैट्स समथिंग एंड मला जर कधी काय गरज लागली आय नो लाईक अ रॉक आय कॅन जस्ट रन टू हिम सी दॅट्स व्हॉट आय सेड मी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं ऍब्सोल्युटली आपल्याला थ्रू थिक अँड थिन कधी पण असं वाटलं की बाबा नाही आपल्याला आपण हक्काने कोणाला काय आपल्या सुखातलं दुःखातलं शेअर करू शकतो तर दे आर ऑलवेज आवर भावंड आई वडील हेच असतात म्हणतात ना अपने तो अपने होते हैं त्याच्यासारखं इज द रॉक ऑफ जिब्राल्टर फॉर आवर फॅमिली खरंच बरं मला सांग की असा काय फरक घडत गेला लाईक चाइल्डहूडचा विजय आणि आत्ताचा विजय आय थिंक ही वॉज व्हेरी स्पोर्ट्स रिझर्व्ड होता थोडा तो आत्ता पण तेवढाच रिझर्व आहे पण आता मी त्याचं बघत चालले की ही इज ओपनिंग अप अँड ही इज रिअली यु नो हॅविंग यु नो मी लॉट ऑफ फ्रेंड्स वगैरे इनिशियली ही वॉज अ लिटल रिझर्व्ड आय फील तर विजय नाही डिफरंट ओपिनियन बट या बट आय थिंक शी इज मे बी आय टॉक अ लिटल लेस कदाचित ते हे असेल ही टॉक्स अ लिटल लेस ज्या लोकांशी ज्यांच्याशी मैत्री करतो अँड जेव्हा मी कम्फर्टेबल होतो येस तेव्हा मग यू ओपन अप पण हा नंदिताची स्पॉन्टेनिटी नाही म्हणजे मला आठवतंय की मी जर एखाद्या फ्लाईटवरती बसलो अँड कोणतरी माझ्या बाजूला बसलेला असेल तर कदाचित त्या फ्लाईटमध्ये आमचं कॉन्व्हर्सेशन होणार नाही पॅसेंजरशी म्हणजे इफ इफ दॅट कॉन्व्हर्सेशन इज नॉट इनिशिएटेड पण नंदिता बाय द एंड ऑफ द फ्लाईट आय थिंक यु नो दे वुड हॅव दे वुड बी थिक फ्रेंड्स सो आय गेस दॅट इज द फंडामेंटल डिफरन्स म्हणजे माझ्यात आणि तिच्यात मला हा फरक जाणवतो नाही पण खरंच आणि स्पोर्ट्स क्रेझी तो पहिल्यापासूनच होता मी तुला किस्सा सांगितला ना की काउंटी मॅचेस ट्रान्झिस्टरवर ऐकायचा म्हणजे इतकं वेळ होतं क्रिकेट त्यावेळी ते बुशचा रेडिओ असायचा ट्रान्समिशन यायचं नाही अँड शॉर्टवे टू वरती ते बीबीसीची कॉमेंट्री यायची तुम्हा असं तो रेडिओ खिडकीजवळ ठेवून ती वायर अशी बाहेर फेकायची मग कसं तरी स्ट्रगल करत पण तो ते पाटील खानदानाने खिडकी आवडते बरं का लहानपणी असा कुठला हट्ट धरला होता का विजयने कुठल्या गोष्टीसाठी की मला हे पाहिजेच असं करून असं काय लक्षात येत नाही तू नव्हता ना जो दादरच्या रस्त्यावर काहीतरी टॉय पाहिजे होतं म्हणून हातपाय पटलेले तो अजिंक्य होता आम्ही हट्टी हट्ट त्यांनी पकडले ना म्हणजे हीच बायको हवी मला शिवानीच्या बाबतीत मात्र जो जिथे व्यवस्थित हट्ट दाखवायचा तिथे दाखवला उगाच फालतू फालतू गोष्टी मध्ये वी आर नॉट कन्सर्न अबाउट फालतू चीज आहे नंदिताने कधी काय हट्ट बिट्ट दाखवलं का नाही नंदिता शी हॅड अ ओन म्हणजे तिचं एक स्वतःचं ओपिनियन होतं अँड स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकता ना की तिने प्रेम विवाह केला ह्याच्यातून तिची पर्सनॅलिटी काय असू शकेल लेट मी टेल यू आय ऑलवेज मला काय पण असलं ना मी एक गोष्ट नंदिताच्या बाबतीत सांगू शकते कधी पण मला कुठलाही डॉक्टर हवा असला काहीही असलं आय ऑलवेज पिकअप अ फोन आणि मी फक्त थोडंसं एवढं लक्षात घेते कदाचित 11-11 किंवा सकाळी 9 ती सर्जरीमध्ये असेल पण नंतर दुपारच्या वेळेला आणि तिने सांगितलेल्या डॉक्टरकडे मी जाते अँड शी नोज अबाउट इट आय ऑलवेज कॉल हर की यू सजेस्ट मी आणि आय एम इन युअर हँड्स मी एकदा स्वतःला तिच्या हातामध्ये टाकली की मी स्वतः सेफ होऊन जाते आता आपण म्हणणार आहोत तर रॅपिड फायरकडे आर यू रेडी बोथ ऑफ यू मला सांगा नंदिताचं बर्थडे 30 ऑक्टोबर वय पण सांगू का नको नको 15 सप्टेंबर बरोबर अरे मी मुद्दाहून 17 सप्टेंबर काहीतरी रिएक्शन निघून देत जोरात आली रिएक्शन बरं मला सांगा धाकटा भाऊ हात उद्गारतोय बरं मला सांगा नंदिताचा आवडता रंग पिंक या दॅट्स व्हाय शी इज इन पिंक नंदिता विजयजींचा आवडता रंग ब्लू तिला आवडणारं एखादं फुल गुलाब नाही आवडत गुलाब लिलियम विजयला आवडणार विजयजींना आवडणार फुल गुलाब फळ हो किती वेळ रॅपिड आंबा बरोबर आंबा आंबा आवडणारा सिनेमा आतापर्यंतचा बघितलेल्यातला शोले शी हॅज टू से शोले एव्हरीबडी लाईक्स
त्यांना आवडला ना द गुड द बॅड द अगली ही यूज्ड टू वॉच इट अ लॉट आई डोंट नो इज इट नाही मलाही शोलेच आवडायचं आवडता नट हिचा अमिताभ बच्चन आय थॉट तुझा अमिताभ बच्चन आहे तुझा कुठला आहे माझा कुठला आहे सध्या कोण असणार ग शाहरुख खान रणवीर सिंग सी ती आताची लेटेस्ट ट्रेंडी आहे अशी व्हॉट अबाउट विजय अमिताभ एंड हिरोईन ऑफ विजय विजय हिरोईन आलिया No. No. He's looking at him. I love his expression. Who is your heroine? Madhuri. Arre! Classic. About her? Tila avadnari heroine? Aishwarya? Nemala pan Madhuri cha avadne. Bara Vijay jincha Aishwarya ekdam anandacha kshan. I think the birth of his children. Yeah, that. I've never seen him so happy. It can be anek shan tar yeah that was that one was of the one high of points them. Yeah and what about Nandita tisa lagna she has to say yes do you have a choice nahi pan kharach tya gharani mala itka proch I did all my studies after I got married maje md vagre ho lagna nantar kela maje navryani maje mulala sambhallo ओह या या ग्रेट मग तुझं लग्न झालं तेव्हा तू कुठपर्यंत शिकलेली होती एमबीबीएस झाली होती पोस्ट ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं ओके एअरपोर्ट वरती तुमचं फ्लाईट डिले झालेलं आहे आणि तुम्हाला असं कळलेलं आहे की 4 तास फ्लाईट डिले झालंय तर विजयजी काय करतील हा प्रश्न नंदिताला आहे विजय घरी जाईल आणि फ्लाईट कॅन्सल करून कॅन्सल करेल जायचं अब्रॉडून येतो अनलेस इट्स यु नो अब्रॉडून येतो अब्रॉडून लगेच टाकला प्रश्न मी अब्रॉडून येतो नाही तो दुसऱ्या दिवशी येईल चार तास थांबण्याचे पेशन्स नाहीत तुझ्यात आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो लुक एट हिज एक्सप्रेशन्स त्यांचे एक्सप्रेशन्स असे आहेत की नंदिता लेखा सांगते असं अजिबात होणार नाही स्टोरी चांगली बनवते आता नाही प्रॉबेबली मी माझी गोष्ट बोलते कदाचित लाउंज मध्ये जातील आणि मस्त पैकी फूट मसाज घेतील भेटणं आवश्यक आहे सारखं रेग्युलरली आता भेटायला बॉन्डिंग 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 तुम्ही काय कराल फूट मसाज घ्याल मला वाटतं मस्त बघा मी कुठलं तरी पुस्तक वाचत बसेन अच्छा आणि मी थांबणार तिथे तू थांब या ही वोंट लीव व्हॉट अबाउट नंदिता नंदिता फोनवर असणार या गोष्टीची नंदिताला खूप चीड आहे रॅपिड फायर नाही सी आई एम सो नाइस यू कांट रिमेंबर मी असं रॅपिडली विचारते रॅपिड फायर नाही पास He's afraid of being beaten after that. No. बरं नंदिता मला सांग की विजयजींना या गोष्टीची खूप चीड आहे मला वाटतं ही इज द मोस्ट सुपर पर्सन जो शांत आहे चिड मी त्याला चिडताना जेन्युअनली कधी बघितलेलं नाही ही इज व्हेरी यु नो फॉरगिव्हिंग अच्छा त्यामुळे कुठलंही हे ही विल से दॅट दिस प्रॉबेबली कुड बी द रिझन त्यामुळे बरं विजयजींनी आपल्या आई वडिलांच्यातला कुठला गुण घेतलाय आणि कुठला अवगुण घेतलाय असं तुला वाटतं ओ माय गॉड आय थिंक ही इज वन ऑफ द बेस्ट चाइल्ड ऑफ माय पेरेंट्स ही इज ॲक्च्युली गॉट द बेस्ट फ्रॉम बोथ द पेरेंट्स यु नो म्हणजे जो शांतता आहे वडील जसे यु नो विजन जे आहे विजनरी ही इज गॉट इट कारण आता तो एक प्रोजेक्ट घेतलाय आणि ज्या रीतीने तो त्या प्रोजेक्टबद्दल माझ्याशी बोलला की कसा तो प्रोजेक्ट होणार वगैरे आय थिंक ती जी जिद्द आहे इज लाईक माय फादर यु नो की ते करायचं आहे म्हणजे करायचं आपण करणार ते कुठल्याही अडथळे येऊन देत ते कसे ओव्हरकम होतील ते यु नो हिज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज अमेझिंग आणि नेगेटिव्हिटी खरंच जे कमी बोलतो तेवढंच व्हॉट अबाउट नंदिता नंदिता ती वडिलांच्याकडून नाही दादांचा जो लोकांना भेटायचं किंवा जनसंपर्क जे सोशल क्वालिटीज होत्या तर नंदिताच्या खूप प्रमाणात ते नंदितात आलेले आहेत आणि प्रवास करण्याचा आता प्रवास करण्याचे जीन्स मला खरंच वाटतं की दादांच्याकडून नंदितामध्ये आले कारण ती एवढी फिरत असते सगळीकडे तर ती एक क्वालिटी तिच्यात आली आहे आणि जसं मी सांगितलं की टू बी फ्रेंड्स टू नो पीपल आणि लोकांना मदत करणं आवडणं जेनरॉसिटी आहे एकदम जेनरस पर्सन आहे मन मोठं आहे तर ती क्वालिटी दादांची तिच्यात आलेली आहे आणि एज्युकेशनल क्वालिटी मला वाटतं आईचे जे आई एक म्हणजे काही सर्टन रिफाईंड गुण होते तिचे
म्हणजे ती एक स्वतः एक साहित्यिक होती कादंबऱ्या लिहायच्या, तर ते अभ्यासाचे गुण मला वाटतं आईकडून तिच्यात ते आलेले आहेत. वाव, दॅट्स फॅन्टॅस्टिक. मंडळी, नंदिता आणि विजयजी यांच्याबरोबर आपण खूप गप्पा मारल्या आणि त्याच्यावरनं मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपण सगळेच स्वप्न बघतो परंतु स्वप्न पाहणं हे काय असतं आणि ती सत्यात उतरवणं हे काय असतं ते आज माझ्याबरोबरच आपणा सर्वांनाही समजलं असेल. मंडळी, पुढच्या भागात आपण भेटणार आहोत अशाच एका बहीण भावंडांच्या जोडीला, तेव्हा पाहायला विसरू नका सुपर सिबलिंग्स अर्थात सख्खे सख्खे.